आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. यो अश्विन आला हाय, म्हणजे परत डोस करा ताप सुरू. तो कसला हुशार हाय. आण मी आडानी, तो बाहेरच्या देशातनं शिकून आलाय. आनम्या, पहिलीचा भोपळा बी फोडता आला नाही मला अजून. तू असं फाडफाड इंग्लिश बोलणार? आनम्या त्याच्या तोंडाकडे बघत बसणार. ह्या टायमाला कोण आला असेल? हे ब्रो, आय एम सो सॉरी. हा बाय द वे, तू झोपला नव्हतास ना? नाही नाही. अरे पण ह्या टायमाला तू इथं नाही, म्हणजे झोपला नाहीस होय अजून? अरे ऍक्च्युली माझी रूम ना क्लीन नाही अजून. दॅट्स व्हाय आय एम कमिंग. ग्रेट. झालं, आधी हो रूम मध्ये घुसला आणि आता बेड वर झोपलाय. ह्याच नखर सहन करत बसावं लागणार आहे मला आता. बाकी ब्रो घोरत नाहीस ना अजून? अरे लहानपणे काय घोरत असतो, टॅब डेंचर मॅन. नाही म्हणजे माझं काय म्हणणं आहे, या उशीचा कापूस पिंजून काढायला नको, असं काही करू नको म्हणजे झालं काय. बाकी बोल, काय म्हणतोस, काय चालू सध्या? म्या काय बोलणार, एवढं काय इशेस नाही इकडं. तू सांग की तिकडं लई इशेस असेल ना? हा ना, तू कुठं कुठं फिरलास त्याचे फोटो बी दाखव की. ब्रो ऍक्च्युली ना माझं ट्रॅव्हलिंग खूप झालं, आय एम सो टायर्ड नाव यार. एक काम करू आपण, ना उद्या बोलूया. चल गुड नाईट. आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कोणाशी बोलत आहे? आपण प्रतीक्षा किंवा कुठं उलटलं देव जाणे. फोन उचलायचा नाही, काम बी करत नाही, जस काही चिंचुकच देणार होते यांना. कसला भारी चानस होता, परत कोणच नव्हतं, तोवर स्टाव साधता आला असता. त्यावर कुठनही अश्विन टपकला, आता ह्याच्या माग माग घरातली बी खुळी झाल्यात. आता पुन्हा कवा अशी संधी मिळेल? देवा 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 देवा. उर्वशी, का ग उगाच देवाला वेटीशी धरायला लागलीस? हा नाही म्हणजे साकडं घालायला कसं बसत्यात, तशी बसलीस म्हणून विचारतोय तुला. होय, देवाला साकडं घातलं तरी देवाने ऐकायला पाहिजे ना. उर्वशी, नक्की काय विचार चाललाय तुझ्या मनात? कुठं काय काय मी नाही. तुला काय आज ओळखतोय का मी? हा खरं काय ते सांग मला. सकाळपासून बघायला लागलोय मी, काहीतरी नक्की जाळ येण्याचं चाललंय तुझ्या डोक्यात. काही जाळ बिळ नाही. तुम्ही काय कानफाटे नाव पाडलंय माझं? डास किती झालेत घरात, कोळ्यांची जाळी झाली, जुरवाणून पाली डायरेक्ट अंगावरच येतात बघा. म्हणून म्हटलं घरात कोणी बी नाही तर पेस्ट कंट्रोलवाल्याला कॉल लावत होते. अहो तेवढाच डाव साधता आला असता, येतो येतो म्हणाला आणि कुठे उलटला काय माहिती, त्याचाच विचार करत होती. रोशे, जे काय सांगालीस ते सगळं खरं आहे ना? नाही, या बी टेपच लावती. घरात मिळणं मान आणि बाहेरचे भरत्यात कान, विश्वास कोण ठेवणार? बर बाबा, असू दे असू दे, मी आलो जरा जाऊ.
उर्वशी, पण जाता जाता आठवलं म्हणून तुला सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐक, तितकंच महत्वाचं आहे. यो अश्विन आपल्या घरात आलाय म्हटल्यावर आता सगळी गणितं बदलली आहेत, त्यामुळं एक पण चुकीचं पाऊल टाकायचं नाही. आपण आधी जेलातली हवा खावा आल्यास नव, आता तरी जरा पाय सुदीन वाघ, कळलं का? त्या नेणत्या पोरासमोर इज्जत घालवशील नाही तर. म्हणा पाय सुदीन रा, मी कुठे चालले धडपडायला? गयांना वाटते मी काहीतरी डाव टाकायला लागली, पण मला टाकायचं असेल डाव तर मी कुणाला बी भीत नाही. मग तो अश्विन येऊ दे, नाही तर तशा बाचा बा येऊ दे, आपला रट्टा फिक्स असतोय. हॅलो अक्षरा. हा हॅलो मॅडम, बोला. अगं तू सीएकडे जाऊन आलीस पण त्यानंतर आपलं काही बोलणंच झालं नाही, सकाळी लवकर ये जरा इकडे. हो येते. शरू तू ऐकत नाहीस ना, लगेच माझ्या बरोबर यायचं असतं तुला. हो तू बोल बोल मॅडम ना, सॉरी, पण तू काय मुद्दाम केलंस का हे? आणि त्या नाही ही गोष्ट मनात ठेवणार ग, नकळत झालंय की नाही तुझ्या? तरी तुला मनाला हलकं वाटणार असेल ना तर बोल सॉरी. छोटे मालक, तुम्ही माझ्या संग बोलूच नका, जावा तुमची कामं बघा जावा. छोटे मालक ऐकून तरी घ्या. हे तू एक शब्दही तोंडातनं काढायचा नाहीस. मला तुझा लय राग आला आहे, तू आईला एकटी सोडून गेलीस कशी? अहो झालं ना, आता बोलले की सॉरी. अजिबात नाही, मला तुझं काय बी ऐकून घ्यायचं नाही. तू चुकली आहेस म्हणजे चुकली आहेस, आणि काय बी करून त्याची भरपाई होणार नाही. सुंदर उगा काय तिच्यावर इतका चिडतोयस? तिनं असं काय केलंय म्हणून इतका टोकराय लागलायस? अगं आई तिनं गेली, ती शर्वरीला माझ्याजवळ बसवून गेली, मग काय झालं? परती गेलीस का? मी आतीला सांगितलं म्हणून